नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुशी चर्चा करूनच घेतल्याचा उदय सामंत यांचा दावा. तर ATKT विद्यार्थ्यांना ग्रेस गुण, सप्टेंबर पर्यंत परीक्षा अशक्य. पुण्याच्या सारथी संस्थेला तातडीनं 8 कोटींचा निधी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. तर बैठकीत खासदार संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत स्थान दिल्यानं समर्थकांचा गोंधळ. SBN च्या बातमीचा दणका. मिरजमध्ये प्रसिद्ध खासगी रुग्णालयातील कोविड रुग्णांना हलवलं शासकीय रुग्णालयात. खासगी रुग्णालयाची कोविड सेंटर मान्यता रद्द. सांगली शहरात दिवसभरात आढळले 9 पॉझिटिव्ह रुग्ण. एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 8, तर नवीन एक रुग्ण सापडला. कलानगर आणि गव्हर्नमेंट कॉलनीत होणार नवा कंटेनमेंट झोन. काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री दोन या निवासस्थानाविषयी गंभीर आरोप. ED कडून चौकशी सुरू असलेल्या राजभूषण दीक्षित कडून मातोश्री दोन ची खरेदी. हॉटस्पॉट बनलेल्या शिराळा तालुक्यातील मणदूर इथल्या 100 पार केलेल्या वृद्धानं केली कोरोनावर मात. उपचारानंतर अहवाल निगेटिव्ह. कर्जवसुलीस आलेल्या मायक्रो फायनान्सच्या कर्मचाऱ्यांना शेतकरी संघटनेनं चापकाचे फटके देऊन लावलं पिटाळून. मिरज इथं घटना. तारापूर औद्योगिक वसाहत मधील कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराची 5 बोट कापली गेली. प्रशासनानं फक्त 5,000 रुपये देऊन पाठवलं उपचारासाठी. महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भागीदारी. शेखर माने यांचा आरोप. तर शासन आदेश धाब्यावर बसवून निविदा प्रक्रिया केल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. आणि अखेर जतसाठी तुबची योजनेच्या कराराला मूर्त स्वरूप. 3 महिन्यात दोन्ही राज्यांचा अंतिम अहवाल. मुंबईतील बैठकीत जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांची ग्वाही. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. सर्व प्रकारच्या दातदुखीवर आता हमखास रामबाण आयुर्वेदिक उपाय. भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज कोल्हापूर व टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले एनाल्डन टॅबलेट्स, फास्ट पेन रिलीफ फॉर टूथएक. आयुर्वेदामध्ये दंतविकारावर सध्या प्रचलित असलेल्या औषधापैकी गुणकारी, कमी वेळेत वेदना थांबविणारे, दंतकृमींचा नाश, हिरड्यांची मजबूती, सूज कमी करणे, कर्णशूल, रक्तस्त्राव थांबवणे अशा अनेक दंतव्याधीवर बहुगुणी असे एनाल्टन टॅबलेट्सचा वापर करून दात आणि दाढदुखीपासून मुक्त होऊयात. दात दाढदुखीवर पहिले आयुर्वेदिक औषध जे पोटामध्ये घेतले जाते. दात आणि दाढदुखीवर 100% गॅरंटेड वेदनाशामक आयुर्वेदिक औषध. प्रेग्नन्सी, कॅन्सर, मधुमेह पेशंटला दात दुखीवर गुणकारी आयुर्वेदिक उपाय.
सर्व वयोगटासाठी उपयुक्त 100% गुणकारी औषध, कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत। एनाड्रंट टैबलेट्स मे मिलिंद केमिकल्स एंड मार्केटिंग कॉर्पोरेशन। कॉन्टैक्ट नंबर 90288-38178। वीज महावितरण कंपनीच्या मनमाड शहरातील मुख्य कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झालाय। कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय, यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडून भीती निर्माण झाली आहे। वीज महावितरण कंपनीच्या मनमाड शहरातील मुख्य कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला असून कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय। अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडून आता भीती पसरली। कार्यालयात रोज मोठ्या संख्येनं वीज ग्राहक येतात, त्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालय 3 दिवसांसाठी बंद करण्यात आले। कार्यालय बंद करण्यात आल्यामुळे वीज ग्राहकांची मात्र गैरसोय झाली आहे। संतोष बटाव, SBN मराठी, येवला। कर्जवसुलीस आलेल्या मायक्रो फायनान्सच्या कर्मचाऱ्यांना चाबकाचे फटके देऊन शेतकरी संघटनेनं पिटाळून लावले। सांगलीच्या मिरजेमधील हा प्रकार आहे। लॉकडाऊनमुळे अडचणीत असणाऱ्या लोकांमध्ये जबरदस्तीनं कर्जाच्या हप्त्यांची वसुली सुरू असल्यामुळे शेतकरी संघटनेनं हे पाऊल उचललं आहे। मायक्रो फायनान्स आणि बचत गटांना सक्तीनं वसुली करू नये असे आदेश दिले आहेत। असं असतानाही मायक्रो फायनान्स कंपनी कर्जदारांकडून सक्तीनं वसुली करत आहे। मिरजमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून अनेक कर्जदारांकडून जबरदस्तीनं वसुली करण्यात येत असल्याच्या तक्रारी शेतकरी संघटनेकडे आल्या होत्या। याबाबत शेतकरी संघटनेनं वसुली करण्यास आलेल्यांना चापकानं फटके देऊ असा इशारा मायक्रो कंपन्यांना दिला होता। आज मिरजमध्ये एका मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्मचारी वसुलीस आले असता त्यांना शेतकरी संघटनेच्या रोषाला सामोरं जावं लागलंय। शहरातील एका रिक्षाचालक कुटुंब आणि काही कुटुंबांकडे मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येऊन जबरदस्तीनं वसुलीचा तगादा लावल्याची माहिती मिळताच शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी अध्यक्ष महादेव कोरे हे कार्यकर्त्यांसह या ठिकाणी पोहोचले। यावेळी काही वेळ कर्मचाऱ्यांना घरात कोंडून ठेवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना चापकाचे फटके देऊन शेतकरी संघटनेनं पिटाळून लावले। सुमारा 1 तास हा सर्व प्रकार चालू होता। सध्या मध्यमवर्गीय कुटुंब मोठ्या अडचणीत आहे। अशा परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपनीकडून जबरदस्तीनं वसुली सुरू करण्याचा उद्योग सुरू आहे। मात्र शेतकरी संघटना हा अन्याय खपवून घेणार नाही। जबरदस्तीनं वसुली करणाऱ्या कंपनींच्या कर्मचाऱ्यांना यापुढंही चापकानं फोडून काढू असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीनं महादेव कोरे यांनी दिला आहे। रिक्षा व्यवसाय सुरू असूनही प्रवासी मिळत नसल्यानं अडचणींचं ठरत आहे, त्यामुळे कसं बसं 2 वेळचे खाऊन जगतायत। घरात गॅस संपल्यानं आता चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। असं असताना आम्ही कर्जाचे हप्ते कसे भरणार असा प्रश्न आहे। याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना पण याची कल्पना देत सवलत मागितली आहे, मात्र कंपनीकडून वसुलीचा तगादा लावण्यात येतच आहे अशी प्रतिक्रिया यावेळी कर्जदार महिलेनं दिली आहे। सर को क्या बोले, कल सर आए थे, सर को क्या बोले कि हमारे घर में परिस्थिति नहीं है भरे जैसी, हमारे कामा धंधे कुछ नहीं है। तो सर क्या बोले कि खाली 2 मिनट बैठ को मीटिंग लेंगे कर को बोले, और अभी आके बोलते कि हफ्ते भरो बोल रहे हैं। हम भी ब्याज को ब्याज लगाने वाले, और हमारे पास ब्याज को भी नहीं बोले तो तुम आगे चल को अड़चन आने वाली, ये आने वाली, वैसा बोल जा रहे हैं सर। तो ये बाई का डर को भरेंगे कर को हम भी यो कर रहे हैं। घर में खाने को कुछ नहीं है, डब्बे बिब्बे सब खा लिए, दिखा रहे हैं सर को, फिर भी सर बोल रहे हैं कि नहीं तुम ना ब्याज लगने वाला, तुम्हें हफ्ते भरने छोड़ा, तुम ना आगे चल को प्रॉब्लम आने वाली, तुम ना ये नहीं लेकर बाइका को पूरे महिला को धमका को मीटिंग ले को गई सर। आज इथं सर्वोदय फायनान्सचे सकाळी सकाळी महिलांच्या घरात घुसून दमदाटी करून वसूल करत होती, त्यांना आता मी तो उसकान लावलं, चापकानं फोडलं त्यांना। खरं तर हे चुकीची पद्धत आहे। जर शासनानं असा 31 ऑगस्टपर्यंत सरळ निर्णय दिलेला की कुठलीही वसुली करू नका जबरदस्तीनं, या महिलांच्या घरामध्ये बसून त्यांनी वसुली करायला तुम्हाला दंडव्याज लावू म्हणून सांगितली, मग मला म्हणायचं उद्योगपतींनी 1000 कोटी माफ केला आणि या गोरगरिबांच्या महिलांच्या मागं का लागला तुम्ही? आज जिल्हा मध्यवर्तीचा आम्ही फ्रॉड काढला, एक कारखान्याचा 1,89,000 कोटी सर ॲग्रो केन ॲग्रोचं, सगळ्या जिल्हा बँकेचं बघा तुम्ही, सगळ्या कारखान्याचे 1000 कोटी रुपये थकित आहेत, त्यांचं वसूल करत नाही, आणि गोरगरीब महिलांचं जे हातावर पोट आहे
जे मोलकंड काम करतात धुणं भांडी करतात अशांच्या मतात सकाळी 9 आणि 8 वाजून त्यांच्या घरामध्ये बसून तुम्ही दमदाटी देऊन वसुली करतायत। हे चुकीचं, हे चालू करून जर इथून पुढे जर कोण वसुलीला आलं तर त्यांना चापकानं फोडल्याशिवाय राहणार नाही। आणि मला एक आमदार खानदारानं सांगायचं आहे की जरी हा लवकरात लवकर निर्णय तो मी लावला नाही तर तुम्हाला जिल्ह्यात फिरू देणार नाही, लक्षात ठेवा। इथे त्याच्या घरातली भांडी काढून ठेवलेत, त्यांच्या घरात पीठ नाही सुद्धा खायला, संपूर्ण भांडी मोकळेत, घरात गॅस नाही, गॅस नसताना या चुलीवर स्वयंपाक करून खायला होती। आणि तशा घरामध्ये तुम्ही वसुली चालू आहे। लॉकडाऊन कोरोना हे काय आहे की नाही सरकारचं, सरकारला काय समजतंय की नाही? अशा परिस्थिती मी आम्ही 8 दिवस जर सांगतोय तरी वसुली चालू करणार आहे म्हणताना त्याला आज घरातनं धक्के करून चापकानं फोडलंय, याची सर्वस्वी सगळ्या ग्रामीण कोटा असू दे, फायनान्स सगळ्यांनी लक्षात घ्यावं, कुठलीही वसुली करू देणार नाही, चापकानं फोडल्याशिवाय राहणार नाही। हे ताबडतोब बंद झालं पाहिजे आणि सरकारनं लवकरात लवकर विचार करून याच्यावर बैठक घेऊन ह्याचा निर्णय लावला पाहिजे। आज रिक्षा 3 महिने झाले घरात आहेत, 50 रुपये धंदा होत नाही, घरात खायचं का ते पैसे भरायचे हप्त्याचे, हे सरकारला समजत नाही काय? 80 ते 90% रिक्षावाल्यांनी फायनान्स कंपनीचं कर्ज घेतलेलं आहे आणि त्यांच्या घरामध्ये वसुली बायकांना दमदाटी देऊन, तर हे सरकारनं लवकर लक्षात घेऊन याचा निर्णय लावा। पुण्याच्या तळेगावमध्ये कोरोनाग्रस्त महिलेनं रुग्णालयातून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 1.5 तासानंतर तिला ताब्यात घेण्यात यश आलं। पुण्याच्या तळेगावमध्ये कोरोनाग्रस्त महिलेनं रुग्णालयातून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 1.5 तासानंतर तिला ताब्यात घेण्यात यश आलं। मायमर वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील कोविड सेंटरमध्ये या 45 वर्षीय महिलेवर उपचार सुरू होते। 3 जुलैला या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला। उपचार सुरू असतानाच ती पळून गेली आणि 1.5 तासानंतर महिलेला ताब्यात घेण्यात आला आहे। तरी ती पळ काढण्यासाठी झटापट करत होती, कसंबसं तिला रुग्णवाहिकेत बसवण्यात आले। 1.5 तासानंतर कोरोनाग्रस्त महिला रुग्णालयात पोहोचली आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला। सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा हा चित्रपट कालच प्रदर्शित झाला। या चित्रपटात संजना संघीच्या पदार्पणाचीही नोंद आहे। दिल बेचारा ट्रेलरच्या चाहत्यांकडून प्रचंड कौतुक मिळालंय। बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ट्रेलर त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे। यासोबतच उर्वशी रौतेलानंही हे पोस्ट शेअर केले आहे। 16 जुलै रोजी Zee5 वर उर्वशीचा बहुप्रतीक्षित व्हर्जिन भानुप्रिया हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। परंतु असं दिसत आहे की अभिनेत्री सुशांतची जवळची मैत्रीण होती। चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळावे म्हणून उर्वशीनं दिल बेचाराचे ट्रेलर आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत। तिच्या सर्व चाहत्यांसाठी उर्वशीने भावनिक संदेशही लिहिलाय। चला हा चित्रपट जगातील सर्वाधिक पाहिलेला आणि सर्वाधिक आवडणारा चित्रपट बनवूयात। तुझी आठवण सदा आमच्या मनात राहणार आणि आहे। आपल्या हृदयाला सांभाळून मी हे लेख लिहित आहे। सुशांत आमच्या मनात सदा राहणार। अभिनेते जसे राजकुमार राव, आयुष्मान खुराना, जॅकलिन फर्नांडिस, कार्तिक आर्यन, कृती सेनॉन आणि इतरांनीही हे ट्रेलर आपल्या सोशल मीडिया हँडलवर दिल बेचारा ट्रेलर शेअर केले आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये 6107 बाधित रुग्ण आले आहेत। यापैकी 179 रुग्ण कोरोनानं दगावले असून 3498 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे। रायगड जिल्ह्यात अशी परिस्थिती असताना महाड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असताना दिसून येत असताना तालुक्यात 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत। यापैकी 7 जण एकाच घरातील आहेत। महाड औद्योगिक वसाहती क्षेत्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे। महाड बाजारपेठ बंद आहे, महाड MIDC कारखाने बंद करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली। महाड औद्योगिक वसाहतीमधील कांबळेंतर्फे बिरवाडी या गावातील एकाच घरातील 7 जणांना कोरोनाची लागण झाली। महाड शहरातील सरकआळी परिसरात आई आणि मुलगी यांनाही कोरोनाची लागण झाली। वाढत असलेल्या रुग्णांचा आकडा ऐकूनच महाड शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। महाडमध्ये 9 कोरोनांची नोंद झाली आहे। बाधित रुग्णांची संख्या 89 पोहोचली असून यापैकी 8 मृत्यू झाले असून 39 रुग्ण बरे झाले आहेत। सद्यस्थितीत 42 पॉझिटिव्ह रुग्णांवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
असं महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भास्कर जगताप डॉक्टर बिराजदार यांनी सांगितलं आहे. SBN मराठी, उदय सावंत, रायगड. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील अतिपावसाच्या पारपोली इथं सरफणाला ओढ्यातून एका शेतकऱ्याची 4 जनावरं वाहून गेली. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील अतिपावसाच्या पारपोली इथं सरफणाला ओढ्यातून एका शेतकऱ्याची 4 जनावरं वाहून गेली. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली. संदीप शंकर मिटके यांच्या मालकीची ही जनावरं होती. यामध्ये त्यांचं सुमारे 25 लाखांचं नुकसान झालं आहे. मिटके नेहमीप्रमाणे 2 म्हशी, 1 पाडी आणि 1 रेळी अशा 4 जनावरे चरायला गेले होते. जनावरे नाला ओलांडून घरी परतत होती, मात्र दुपारच्या सुमाराला जोरदार पाऊस झाल्यानं नाल्याला अचानक मोठं पाणी आलं. यात ही जनावरं पाण्याच्या प्रवाहाबरोबरच वाहून गेली. गावानजीक ही घटना घडली. शोध घेतला असता एक म्हैस मृत अवस्थेत ओढ्याकाठच्या झुडपाला अडकल्याचं आढळून आलं. अन्य 3 जनावरं पुढं हिरण्यकेशी नदी प्रवाहात वाहून गेल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत. याबाबत प्रशासनास कळवण्यात आलं असून त्यानुसार महसूल यंत्रणेनं पंचनामा केला आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे धरणातून वीज केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा 1200 क्युसेक्स इतका करण्यात आल्यानं वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. वारणेचं पाणी हे पात्राबाहेर पडू लागलं आहे. चांदोली परिसरात 24 तासात 52 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. काल धरणातून 815 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात होता, आता तो 1200 क्युसेक्सने वाढवला आहे. त्यामुळे वारणा नदी पात्रात पाण्याची वाढ होत आहे, तर पाणी पात्राबाहेर पडू लागलं आहे आणि ओढे नाले देखील तुडुंब भरून वाहू लागले आहेत. जत वळसंग रस्त्यावरील SR पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या आयनॉक्स विंड कंपनीची 82 क्रमांकाची पवनचक्की अज्ञात चोरांनी फोडून आत वीज सर्किट केबलवरील पेटून देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अधिक माहिती अशी की जत तालुक्यात विविध कंपनींची पवनचक्कीचे मोठे उभे करण्यात आलेत. यामध्ये आयनॉक्स या कंपनीच्या 26 मशीन्स आहेत. 2017 पासून ही कंपनी राज्य सरकारच्या वीज मंडळांसोबत करार करून काम करत आहे. परंतु जत तालुक्यातील या कंपनीच्या 7 मशीन आतापर्यंत अज्ञात चोरट्यांनी सातत्याने फोडले आहेत. यामुळे वीज पुरवठा खंडित होऊन कंपनीचं नुकसान होत आहे, तसंच सरकारी महसुलावर देखील परिणाम होतच आहे. 2 दिवसांपूर्वी वळसंग रस्त्यावरील SR पेट्रोल पंपामागील 82 क्रमांकाच्या पवनचक्कीचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी लोखंडी हत्याराचा वापर करून फोडला होता. यामध्ये चोरांनी बाजारात मोठी किंमत असणारी तांबेची तार तसंच अनेक उपकरणं चोरून नेण्याच्या उद्देशातूनच सदर कृत्य केल्याचं दिसून येत आहे. पवनचक्क्यांमध्ये चोरा करण्याचा प्रकार हा नवा नाही, परंतु अनेक कंपन्यांना याचा मोठा फटका बसलाय. गेल्या वर्षभरापासून हे तक्रार थांबलं होतं, परंतु रुजू झालेले तत्कालीन पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी अशा चोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. निरीक्षक शेळके यांची बदली होताच पुन्हा भुरट्या आणि धाडसी चोऱ्या करण्याचं सत्र सुरू झालं आहे. यावर वेरीज जरब बसण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. जत तालुक्यातील वंचित 48 गावांना कर्नाटकानं राबवलेली तुमची बबलेश्वर योजनेतून पाणी देण्यासंदर्भात कर्नाटक सरकार अनुकूल असल्याची ग्वाही कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी मुंबई इथल्या बैठकीत दिली आहे. कर्नाटक सरकारच्या सीमेवर असणाऱ्या जतच्या 48 गावांना तुमच्या योजनेतून पाणी मिळावं या लढ्याला आता अंतिम स्वरूप प्राप्त होण्याचे आशादायक चित्र निर्माण झाले. या प्रश्नावर जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यावर सर्वच पक्षाच्या प्रमुखांनी अनेकदा प्रयत्न केले होते. दोन्ही राज्यात पाणी वाटपाचा करार झाल्यास त्याचा दुहेरी फायदा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागावर होणार आहे. यामुळं या मागणीला अलीकडच्या काळात मोठा जोर लागला होता. दरम्यान बुधवारी मुंबई इथं सह्याद्री अतिथीगृहात
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक आणि महाराष्ट्रातील जलसंपदा मंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी कर्नाटक जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी आणि मंत्री जयंत पाटील, राज्याचे मंत्री नामदार बाळासाहेब पाटील, नामदार अमित देशमुख, विश्वजित कदम, खासदार संजय काका पाटील, जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह महाराष्ट्रातील आमदार, खासदार, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अमरावतीमध्ये कोरोना लॉकडाऊन काळात स्कूल व्हॅन चालक आणि वाहकांची उपासमार होऊ नये म्हणून खासदार नवनीत रवी राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते 728 स्कूल व्हॅन चालक वाहकांना मोफत किराणा किट वाटप करण्यात आलं आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार गेला. सध्या कॉन्व्हेंट शाळा कॉलेज बंद असल्यानं सर्व स्कूल व्हॅन जागच्या जागी उभे आहेत. यामुळे या वाहन चालक वाहकांची उपासमार होत आहे. कुटुंबाचं पालन पोषण कसं करावं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. हाताला काम नाही, खिशात पैसे नाहीत अशा कात्रीत सापडलेल्या या व्हॅन चालक आणि वाहकांना मदतीचा हात देण्यासाठी युवा स्वाभिमान यांच्या खासदार नवनीत रवी राणा आणि आमदार रविभाऊ राणा यांच्या हस्ते जिल्हा आणि शहरातील 728 स्कूल व्हॅन चालकांना महिनाभर पुरेल एवढ्या साहित्याचं किराणा किट मोफत देण्यात आलं आहे. शासनाच्या निर्देशांचं पालन करून सोशल डिस्टन्सिंग पाळून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून सदर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जे ऑटो चालक आहे, बस चालक आहे, व्हॅन चालक आहे, अशा सगळ्यांच्या शाळा कॉलेज बंद असल्यामुळं त्यांच्या सगळ्या सवाऱ्या आणि मुलांच्या फेऱ्या वगैरे सगळं बंद असल्यामुळं त्यांच्या घरीसुद्धा उपासमाराची भेट आली. म्हणून जेवढे शाळेला जोडधंदा असलेला हा बस चालक या सगळ्यांवर आज युवासंघातर्फे आपण एक महिन्याचा किराणा वाटप करत आहे आणि हजारो लोकांना याच्या ठिकाणी किराणा देऊन आज खऱ्या अर्थानं त्यांना एक मदतीचा हात म्हणून एक माणुसकीच्या नात्यानं हे काम युवासंघ पार्टीच्या वतीनं गेल्या 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून लगातार जेवणाच्या रूपामध्ये किराण्याच्या रूपामध्ये जवळ 90-95 हजार कुटुंबाला अमरावतीपासून ते निलगाटपर्यंत अनेक गरीब कुटुंबाला आपण मदत केली आहे. तर नाभी असू द्या, वेटर असू द्या की बाकीचे छोटे मोठे जे पोची काम करणारे, गडाई काम करणारे लोक आहे, भाजीपालेवाले आहे, अशा अनेक लोकांना आपण किराण्याचं वाटप गेल्या 3-3.5 हजारो लोकांना जीवनसुद्धा आपण जेवणसुद्धा दिलेलं आहे. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये मला असं वाटतं जेवढे शाळा चालक आहे त्यांनीसुद्धा संस्थापकांनी आपापल्या शाळेला जोड असलेले जे लोक सेवा देतात, जसं बस चालक आहे, ऑटो चालक आहे, व्हॅन चालक आहे, यांना यांच्या कुटुंबाला काही आर्थिक मदत केली त्यात त्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली. बस आणि व्हॅन आणि ॲटो बंद असल्यामुळं, शाळा बंद असल्यामुळं त्यांच्या उपासमारीच्या वेळेमध्ये जर शाळा मालकांनी शाळा संस्थेच्या त्यांनी जर त्यांना मदत केली तर मी तुम्हाला सांगतो ते व्हॅन चालक, ॲटो चालक आणि बस चालक हे आपल्या कुटुंबाला उपासमारीपासून वाचू शकतील. किंवा हा जो आज व्हॅन चालकाला, बस चालकाला जे आम्ही वाटप करत आहे, मला असं वाटतं प्रत्येकाने समोर येऊन असा मदतीचा हात दिला पाहिजे. कारण ही परिस्थिती जी आहे ही माणुसकी दाखवण्यासाठी, माणुसकीचा धर्म जोपासण्यासाठी हे खऱ्या अर्थानं माणसाने केलं पाहिजे. कारण प्रत्येक माणूस स्वतःसाठी जगत आहे, स्वतःच्या कुटुंबासाठी जगत आहे, पण बाहेर जेवढे कुटुंब उपाशी आहे, उपासमारीशी त्या कुटुंबावर वेळ आलेली आहे, अशा कुटुंबासाठी सुद्धा जगणं हे मानवाचं नैतिक जबाबदारी आहे. ही नैतिक जबाबदारी जसं आमदार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, या जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून एक प्रामाणिकतेने मी जे करत आहे ते प्रत्येकाने आपापल्या जीवनामध्ये एक नाही, दोन नाही, दहा नाही, छोटा काही ना काही लोकांना मदत केली पाहिजे अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो. कारण की ही वेळ पुन्हा पुन्हा येणारी नाही आहे, वेळ आली आहे या संकटाला सामना करायचा आहे, या संकटामध्ये लोकांना मदत करायची आहे आणि या संकटामध्ये लोकांना मदत करून या संकटातून बाहेर काढायचं आहे. या उद्देशानं आपण या ठिकाणी हे कार्य करत आहे आणि आज इथे या ठिकाणी आमचे अतुलभाऊ खोड यांनी आणि यांच्या पूर्ण टीमनी मला विनंती केली की भाऊ आज शाळा कॉलेज बंद असल्यामुळं आमच्यावर उपासमारीची वेळ आली. अतुलभाऊंनी या ठिकाणी हजारो जे आपले बस चालक आहे, जे आज ॲटो चालक आहे, व्हॅन चालक आहे, या सगळ्यांची भावना माझ्यापर्यंत पोचवली. आणि मी अतुल भाऊचं धन्यवाद करतो की काही लोक असे असतात की आपल्या कुटुंबासोबत आपल्या सहकाऱ्यांचे लक्ष ठेवतात
त्यांनी खऱ्या अर्थानं सहकाऱ्यांचं लक्ष ठेवलं आणि या ठिकाणी हजारो जे बस चालक आहे, ऑटो चालक आहे, बस चालकांना या ठिकाणी आम्ही किराणा वाटप करतो आणि सगळ्यांनी फूल नाही तर फुलाची पगडीच्या रूपामध्ये गोरगरिबांना मदत केली पाहिजे, एवढीमध्ये गोरगरिबांना मदत केली पाहिजे एवढीच मी विनंती करतो. आणि सगळ्यांना कोरोनापासून सुरक्षित राहा, लॉकडाऊनचं पालन करा, सोशल डिस्टन्स करा ठेवा हे सगळ्यांना आवाहन करतो. सगळ्यांनी मास्कसुद्धा घातलं पाहिजे हे सुद्धा आवाहन करतो आणि सगळे मिळून कोरोनाशी. मिरजमध्ये 1 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2020 या दरम्यान पितृमोक्ष प्रित्यर्थ 5,000 जोडप्यांसाठी श्रीमंत भागवत पारायण वाचन सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जगद्गुरु सूर्याचार्य श्रीकृष्णदेव नंदगिरी महाराज यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. मिरज कृष्णघाट इथल्या पुरातन आणि ऐतिहासिक मार्तंड ऋषींच्या मंदिराचा पुनर्निर्माण आणि जीर्णोद्धार सुद्धा केला जाणार असून या निमित्तानं मिरज नगरीमध्ये पहिल्यांदाच देशभरातील साधूसंतांचा मिनी कुंभमेळाही भरवण्याचा संकल्प जगद्गुरु सूर्याचार्य श्रीकृष्णदेव नंदगिरी महाराजांनी सोडला आहे. यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे उपस्थित होते. यावर बोलताना जगद्गुरु सूर्याचार्य श्रीकृष्णदेव नंदगिरी महाराज म्हणाले की मिरज इथल्या कृष्णघाट इथं मार्तंड ऋषींच्या मंदिराचा पुनर्निर्माण आणि जीर्णोद्धार करण्याचं काम आम्ही हाती घेत आहोत. यासाठी 1 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2020 या दरम्यान मिरज कृष्णघाट परिसरातील मार्तंड ऋषींच्या मंदिर परिसरात भव्य दिव्य आणि नेत्रदीपक अशा श्रीमंत भागवत पारायण वाचन सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. या सोहळ्यात 5,000 पतीपत्नी सहभागी होणार असून हा सोहळा 7 दिवस चालणार आहे. पितृमोक्ष प्रित्यर्थ हा सोहळा आयोजित करण्यात आल्याचंही जगद्गुरु सूर्याचार्य श्रीकृष्णदेव नंदगिरी महाराजांनी सांगलीत बोलताना सांगितलं आहे. देशाबाहेरून आणि देशभरातील सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यातून साधू संत उपस्थित राहणार असून यामुळे पहिल्यांदाच मिरजनगरीच्या भूमीत आणि मार्तंड ऋषीच्या मंदिराच्या परिसरात देशभरातील साधू संतांचा मिनी कुंभमेळा करण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला. या निमित्तानं मिरज कार्यक्रमस्थळी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी रक्तदान शिबिर आयोजित केलं जाणार आहे. याचबरोबर या परिसरात अल्पदरात मिरजेत भक्तनिवास बांधण्याची संकल्पनासुद्धा जगद्गुरू महाराजांनी यावेळी बोलून दाखवली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मनुभाई सारडा, माजी उपमहापौर पैलवान धीरज सुरेंशी, श्रीकांत तात्या शिंदे, मिरजेचे युवक नेते तानाजी सातपुते, गजेंद्र कल्लोळी, हणमंतराव पवार, लता शहा, पी डी चव्हाण, प्रताप कदम इत्यादी प्रयत्नशील आहेत. या संपूर्ण सोहळ्याचं संयोजन मिरजेचे सरकार गोपाळराजे पटवर्धन आणि मार्तंड मंदिराचे विश्वस्त राजन गळगदे गुरुजी आणि शिवप्रतिष्ठानचे धारकरी करत आहेत असंही जगद्गुरु सूर्याचार्य कृष्णदेव नंदगिरीजी महाराज यांनी सांगितलं आहे. जगद्गुरु सूर्याचार्य कृष्णदेव नंदगिरी महाराज सूर्यपीठ मुरली मंदिर द्वारका जुना अखाडा या पदाच्या आधारे मार्तंड ऋषींच्या आश्रमाची आज पुनर्निर्मिती करण्याचा माननीय भिडे गुरुजी, सारडाजी आणि सर्व भक्त परिवार यांच्या सर्वांच्या सहयोगानं मिरज या गावी कृष्णा घाटावरती मार्तंडेश्वर मंदिराची निर्माण करण्याचा आमचा मनोदय आहे. आणि या मंदिराच्या निर्मितीसाठी श्रीमद भागवत पारायण करण्याचं आमचा मानस आहे. 5,000 जोडपी या जागेवरती श्रीमद भागवत पारायण जर करतील तर त्या पारायणात एक गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल, जिथं भगवान कृष्णाची ऊर्जा निर्माण होईल त्या ऊर्जेत भगवान शिवाची कृपा होईल आणि मंदिराचा जीर्णोद्धार लवकरात लवकर पूर्ण होऊन आम्ही ज्या काही सुविधा देणार आहोत त्या सुविधा देण्यासाठी आमच्याकडं एक चांगली ऊर्जा निर्माण होईल. लोक त्या वास्तूला पाहतील, जीर्णोद्धारा पाहतील आणि तिथं एक पर्यटन स्थळ होईल. लोकांसाठी, मुलांसाठी त्या ठिकाणी एक चांगली बगीचा होईल. आणखीन या जिल्ह्यामध्ये मिरज सांगली हा मेडिकल हब असल्यामुळं या ठिकाणी काही राज्यातून लोक
दवा घेण्यासाठी येतात, पण त्यांच्या निवासाची व्यवस्था नाही। त्या निवासाची व्यवस्था म्हणून आश्रमाद्वारे एक निवासस्थान निर्माण करण्याचा आमचा मानस आहे, ज्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं शिर्डी संस्थानामध्ये 100 रुपयामध्ये लोकांना राहायला रूम मिळते, त्याच पद्धतीनं आपण त्या ठिकाणी निर्मित करणार आहोत, तिथं अन्नछत्र सुरू करणार आहोत, ज्यामुळं त्या लोकांना स्वस्त दरातलं अन्न मिळेल आणि त्यांना कुठल्याही प्रकारची मनात चिंता राहणार नाही की आम्ही कुठं असुरक्षित जागी आहे, कारण ही जागा जी असेल ते आलेल्या प्रत्येक भक्तांच्या सुरक्षेचीच असेल। बीडमध्ये आरक्षण बचावासाठी ओबीसी आक्रमक झाले आहेत, राज्यात असहकार आंदोलन पेटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ओबीसींचे प्रश्न घेऊन असहकार आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा संघर्ष समितीचे समन्वयक माजी आमदार नारायणराव मुंढे यांनी केली आहे। 75 पार केलेले नारायणराव मुंढे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत। मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी यासाठी 1989 ते 1991 या कालावधीत देशभरात त्यांनी 300 सभा घेऊन जनजागृती केली होती। स्वर्गीय इंदिरा गांधींचे ते अत्यंत विश्वासू म्हणून त्यांना ओळखलं जात होतं। राज्यातील ओबीसी नेते हे गंभीर नाहीत आणि सध्या ओबीसी चळवळ ही मोडकळीस आली आहे, त्यामुळे सरकारला जाग करण्यासाठी यापुढे ओबीसी समाज सत्ताधाऱ्यांविरुद्ध असहकार आंदोलन करणार असल्याची माहिती मुंढे यांनी दिली आहे। ओबीसी समाजाच्या या निर्णयामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे। या देशामध्ये 1000 वर्षापासून चेंगरलेले रगडलेले ओबीसी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओबीसींना न्याय मिळेल असं वाटलं होतं, परंतु आत्ताचं सरकार आत्ताचे राज्यकर्ते ओबीसीवर अन्याय करण्याच्या भूमिकेत आहेत। महाराष्ट्रात ओबीसींच्या बाजूने शासनाचा वकील नाही आणि त्यांच्या विरोधात ओबीसींच्या विरोधात बॅरिस्टर वकिलांच्या फौजा उभ्या आहेत शासकीय पैशाने, आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्हाला इथे न्याय मिळणार नाही, तरीही आम्ही 15 जुलैच्या निर्णयाची जवळपास वाट पाहतो आणि ही वाट पाहिल्यानंतर जर निर्णय आमच्या विरोधात आला तर महाराष्ट्रात बीडमधून पहिलं आंदोलन सुरू होईल। बीड ही पहिली आंदोलनाची भूमी होईल, यासाठी आम्ही हे आंदोलन बीडपासून सुरू करणार आहोत। महाराष्ट्रात बीडमध्ये गोपीनाथ मुंडेसारखे नेते झाले ज्यांनी जातीय निहाय जनगणना इथे सुरू केली, इथे म्हणजे इथून सुरू केली। हां, मंडल स्तंभावर आले 5-10 वेळेस माझ्याकडून तो विषय समजावून घेतला आणि ते दिल्लीला जाऊन त्यांनी लोकसभेत त्याप्रमाणे मांडला, आणि म्हणून आम्हाला बीडमधून ओबीसीचं आंदोलन सुरू झालं पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे। बीड हा ओबीसीचा बालेकिल्ला आहे, बीड हा ओबीसींचा बालेकिल्ला आहे। महाराष्ट्रातलं राजकारण इथल्या बीडमधून होत असे, आता इथे ओबीसीशिवाय माणूस निवडून येत नाही बीडमध्ये लोकसभेला, आणि म्हणून हे आंदोलन आता इथून सुरू करायचं आहे। म्हणून ओबीसी बांधवांनो, तुम्ही एकत्रित या आणि या आंदोलनात सहभागी व्हा। आंदोलन आपल्याला अत्यंत शांततेच्या मार्गाने कायदा नियम हातात न घेता करायचं आहे। आंदोलनाचं स्वरूप पहिलं असं, जर निर्णय सेवासदन हॉस्पिटलमध्ये आपण सगळे प्रिकॉशन्स किंवा काळजी घेऊन आपले आपले नॉन कोरोनाशी जे लागणारे ट्रीटमेंट आणि डायग्नॉसिस आहेत त्या सर्व्हिसेस चालू ठेवल्या आहेत।
तर कृपया गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा. सेवा सदन हॉस्पिटलचे नेत्र विभाग पूर्वीसारखा तुमच्या सेवेसाठी कार्यरत आहे. कोरोना इन्फेक्शन टाळण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची काळजी घेऊन नेत्र तपासणीवर उपचार सुरू करत आहोत. तुम्ही सर्व रुग्णांनी ह्याची लाभ घ्या. नमस्कार, मी डॉक्टर रविकांत पाटील, सेवा सदन हॉस्पिटल मिरज. आता आपल्याला माहित आहे की लॉकडाऊन 4.0 चालू झालेला आहे. आता आपल्याला करोनाची एक्झिट पॉलिसी तयार केली पाहिजे. ह्या पूर्ण लॉकडाऊनमध्ये सेवा सदन हॉस्पिटल हे नेहमीच तुमच्या सेवेसाठी उपलब्ध होते आणि ते इथून पुढे सुद्धा असंच उपलब्ध राहणार आहे. करोनाला ज्या ज्या गोष्टी करोना म्हणून आपल्याला प्रिव्हेंट करता येतील त्या सगळ्या गोष्टींची आपण प्रिकॉशन्स घेतलेली आहे आणि आपण सगळे मिळून ह्या करोनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू. सर्व प्रकारच्या दातदुखीवर आता हमखास रामबाण आयुर्वेदिक उपाय. भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज कोल्हापूर व टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले एनाल्डन टॅबलेट्स, फास्ट पेन रिलीफ फॉर टूथएक. आयुर्वेदामध्ये दंतविकारावर सध्या प्रचलित असलेल्या औषधापैकी गुणकारी, कमी वेळेत वेदना थांबविणारे, दंतकृमींचा नाश, हिरड्यांची मजबूती, सूज कमी करणे, कर्णशूल, रक्तस्त्राव थांबवणे अशा अनेक दंतव्याधीवर बहुगुणी असे एनाल्टन टॅबलेट्सचा वापर करून दात आणि दाढदुखीपासून मुक्त होऊयात. दात दाढदुखीवर पहिले आयुर्वेदिक औषध जे पोटामध्ये घेतले जाते. दात आणि दाढदुखीवर 100% गॅरंटेड वेदनाशामक आयुर्वेदिक औषध. प्रेग्नन्सी, कॅन्सर, मधुमेह पेशंटला दात दुखीवर गुणकारी आयुर्वेदिक उपाय. सर्व वयोगटासाठी उपयुक्त 100% गुणकारी औषध. कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. एनाल्डन टॅबलेट्स, मे मिलिंद केमिकल्स अँड मार्केटिंग कॉर्पोरेशन. कॉन्टॅक्ट नंबर 90 288 38 178. शुभ कार्य तसेच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट, करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदी मधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदी मध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696.